माजी मंत्री बबन घोलप यांनी नाशिक दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु राज ठाकरेंनी बबन घोलप यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरेंच्या कारजवळ जात घोलप यांनी भेट घेण्याचा प्रयत्न केला. बबन घोलप यांनी नुकताच ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. अपडेट जाणून घेऊयात. मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत आहे. मुकुल, काय नेमकं घडलं? दीपक, राज ठाकरे हे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मंदिरामध्ये आले होते. तिथे पूजा झाली आणि तिथून पुढे त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जात असताना बबनराव घोलप त्या ठिकाणी आलेले होते. बबन घोलप आणि राज ठाकरे यांनी एकेकाळी शिवसेनेमध्ये सोबत काम केलेलं होतं, त्यामुळे या नेत्याला भेटण्यासाठी ते पुढे सरसावले. मात्र त्यांनी दोनदा गाडीजवळ जाण्याचा प्रयत्न केला, परंतु राज ठाकरे यांचं त्यांच्याकडे बिलकुल लक्ष नव्हतं. अखेर त्यांनी तो विचार सोडला आणि पुढे ते पायी मार्गस्थ निघून गेले. परंतु खूप मोठ्या आतुरतेने त्यांची इच्छा होती राज ठाकरे यांना भेटण्याची, मात्र ती भेट होऊ शकली नाही आणि हे सगळं दृश्य कॅमेरामध्ये कैद झालंय. याबाबत बबन घोलप यांच्याशी संपर्क साधलाय, त्यांचं काय म्हणणं आहे? बबन घोलप यांच्याशी त्यानंतर संपर्क झाला नाही, परंतु त्यांची इच्छा हीच असावी, कारण की मोठा नेता आपल्या नाशिकमध्ये आलेला होता, त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आलेला होता आणि एकेकाळीचं ते सोबती होते, बरोबर त्यांनी काम केलेलं होतं. कारण बबन घोलप हे शिवसेनेचे उपनेते होते, त्याचबरोबर त्यांनी मंत्रिपद देखील भूषवलेलं होतं. एक जुने नेते म्हणून, शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, त्यामुळे हा भेटण्याचा प्रयत्न होता, परंतु ती भेट होऊ शकली नाही. राज ठाकरेंचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं का? बाकीची संपूर्ण गर्दी होती, त्यामुळे बबन घोलप नेमके हे माजी मंत्री आहेत, आपण त्यांच्याबरोबर कामकाज केलेलं आहे, हे त्यांच्या लक्षात आलं नाही का? असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. मुकुल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.